आरोपियों ने दुबई की करेंसी लेकर भारतीय पैसे देने के नाम पर फिरियादी से 2,00,000 रुपए ठग लिए। यह घटना स्थानीय पुराने कामठी थाना क्षेत्र के नोट रुईगंज दरगाह के पास 20 मई की सुबह करीब 9 बजे हुई। दुबई की करेंसी लेकर भारतीय पैसे देने के नाम पर दो ठगों ने एक व्यक्ति के 2,00,000 रुपए लूट लिए। आरोपी ने भारतीय मुद्रा के बदले दुबई की मुद्रा के 100 दिनार नोटों से भरा एक बैग सौंप दिया और चला गया। आरोपी के जाने के बाद वादी और उसके दोस्त ने बैग की जांच की तो बैग में अखबार के कचरे का एक बंडल मिला। वादी को यह बात समझते ही उन्होंने पुलिस थाने में रिपोर्ट दर्ज कराई। इस मामले में पुलिस ने दो अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और आगे की कार्रवाई की जाँच की जा रही है। तकरारदार नामे फिरोज नदीर खान राहणार मानकापूर नागपूर हे आले व त्यांनी सांगितले की त्यांच्या मित्रासोबत ते आपले रुईगंज मैदान दर्ग्याच्या जवळ त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितले की 2,00,000 बदल्यामध्ये 100 दिनार जी करन्सी आहे दुबईची ते तुम्हाला मी मिळवून देतो। याच्या लालसेपोटी मग फिर्यादी यांनी सदरची 2,00,000 रुपये रक्कम घेऊन सदर घटनास्थळी आले। घटनास्थळी आल्यानंतर जे आरोपी आहेत ते आरोपी 4-चाकी गाडीमधून त्या ठिकाणी आले। फिर्यादीकडचे 2,00,000 रुपये रक्कमही त्यांनी हस्तगत केली आणि फिर्यादीला त्या मोबदल्यामध्ये एक बंद पिशवी दिली की त्यामध्ये जे काही 100 दिनार जी काही करन्सी आहे ती त्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितलं। फिर्यादीने ते काही त्यावेळेस उघडून बघितली नाही। आरोपी हे त्या ठिकाणून निघून गेले। जेव्हा फिर्यादी घरी जाण्यासाठी निघाले त्यावेळेस त्यांनी ते पिशवी उघडून बघितली असता त्यामध्ये त्यांना न्यूजपेपरचे बंडल आढळून आले। अशी त्यांची फसवणूक झाली त्यामुळे ते आपल्या जुनी कामठी पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी रितसर तशी तक्रार दिलेली आहे। गुन्हा दाखल झालेला आहे। पुढील तपास सुरू आहे। माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई योग्य ती कारवाई चालू आहे। ती दुबई करन्सी आहे 100 दिनार। बहुतेक 100 दिनारची आपल्या भारतामध्ये 1500 ते 1600 रुपये त्याच्या मोबदल्यामध्ये मिळतात। VKB न्यूज के लिए कामठी से नितिन रावीकर की रिपोर्ट।